बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं, ती म्हणजे 25 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईच्या कारमायकल रोडवरती स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं सापडली होती आणि त्या रात्रीचं एनआयएनं नाट्य रूपांतर केलं. सचिन वाझेला याच रस्त्यावरती एनआयएनं चालायला लावलं. यावेळी एनआयएची टीम, मुंबई पोलीस आणि पुणे फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी उपस्थित होते. कारमायकल रोडवर काही वेळ पूर्णपणे हा रोड बंद करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली व्यक्ती वाझेच आहे असा संशय एनआयएला आधीपासून आहे आणि त्यामुळे एनआयएनं काल हे नाट्य रूपांतर केलं. या संदर्भातली माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. प्रफुल्ल, काल मुंबईतल्या कारमायकल रोडवरती जे नाट्य रूपांतर करण्यात आलं, किती वाजता कशा पद्धतीनं झालं? आपण जर पाहिलं श्वेता की या संपूर्ण प्रकरणामध्ये शुक्रवारचा दिवस हा या संपूर्ण घटनेला निर्मिती करणारा दिवस होता. कारण कारमायकल रोडवर जी गाडी या ठिकाणी ठेवण्यात आली स्फोटक भरून, त्या गाडी नंतर काही दिवसांनी या संपूर्ण गाडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पीपीई किट घातलेला कोण, या संदर्भात अनेक गुढ या ठिकाणी समोर होते. त्यामुळे एनआयएने काल या संपूर्ण कारमायकल रोड पूर्णपणे रात्री 12 वाजेनंतर बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर या संपूर्ण रस्त्यावर या सगळं सर्व घटनेचं नाट्य रूपांतर जे आहे ते करण्यात आलं आणि याच ठिकाणी पीपीई किट घालून सचिन वाझे यांना या ठिकाणी चालायला लावलं आणि ते सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याच्याशी हे फुटेज मिळतच होतं आहे का याची तपासणी आता एनआयए करते. बिलकुल. आणि एनआय कडून हे नाट्य रूपांतर करण्यात आलं त्यानंतर आता त्या ठिकाणी कोणकोणते डिपार्टमेंट उपस्थित होती आणि आता त्याचं पुढे काय होणार आहे, कधीपर्यंत याचा रिझल्ट किंवा हे सगळे ही सगळी जुळणी किंवा त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा रिपोर्ट कधी सादर केला जाईल? श्वेता, आता काल एनआय बरोबर मुंबई पोलीस असतील, त्याबरोबर एटीएस असेल, गुन्हे शाखा असतील, या सर्व अधिकारी जे आहेत ते या संपूर्ण नाट्य रूपांतराच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते आणि हे नाट्य रूपांतराची जी सीडी करण्यात आहे ती आणि आधीची जी सीडी आहे ती पूर्णपणे तपासण्यात येईल आणि या पीपी किट ठेवणारा पूर्वीचा माणूस आणि आता सचिन वाझेंचं करण्यात आलेलं नाट्य रूपांतर हे मिळतं जुळतं आहे का, त्याची चाल मिळती जुळती आहे का, या सगळ्यांची तपासणी या 1 ते 2 दिवसात होईल आणि या परिस्थितीचा जे निर्णय आहे तो एनआयएकडनं दिला जाईल. बरं प्रफुल्ल, किती वेळ या कारमायकल रोडवरती हा सगळा प्रकार चाललेला होता, किती वेळासाठी हा रस्ता बंद ठेवलेला होता? जवळपास 1 ते 1.5 तास या संपूर्ण कारमायकल रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत हे संपूर्ण जे नाट्य आहे ते चालू होतं, नाट्य रूपांतर चालू होतं. या सगळ्यात जर गोष्टी म्हणल्यात तर साधारणतः 1.5 ते 2 तास हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो वारंवार या ठिकाणी केला गेला आणि याचं समोर चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. बिलकुल. आणि आपण हीच दृश्य पाहतोय, काल कारमायकल रोडवरती जे नाट्य रूपांतर एनआयए कडून करण्यात आलं, कारण सचिन वाझे हाच 25 फेब्रुवारीच्या रात्री सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता असा दाट संशय एनआयएला आहे आणि त्यामुळेच काल पुन्हा एकदा याचं नाट्य रूपांतर करण्यात आलं. नक्की त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेली व्यक्ती हा सचिन वाझेच होता का, यासाठी पुन्हा करण्यात आलेलं हे नाट्य रूपांतर. मात्र एनआयएनं काय काय तिथे करायला लावलं सचिन वाझेला? श्वेता जी, प्रफुल्ल बोला. श्वेता, काल हा संपूर्ण जो नाट्य रूपांतर आहे त्या नाट्य रूपांतरामध्ये गाडी आणणं, त्यानंतर दुसरी गाडी जी आहे ती मागे उभी राहणं, त्यानंतर त्या गाडीतून उतरणं आणि चालत जाणं, या सगळा जो सीसीटीव्ही मध्ये प्रकार यापूर्वी एनआयएला तपासात सापडलेला आहे संपूर्णपणे तसाच घटनाक्रम जो आहे तो स्कॉर्पिओ लावणं, स्कॉर्पिओच्या नंतर जी इनोव्हा कार आहे ती येणं, त्याच्यातून उतरणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जशाच्या तशा नाट्य रूपांतरामध्ये करण्यात आला आणि ज्या ज्या सीसीटीव्ही फुटेज मधून हे फुटेज मिळालेलं आहे त्या सीसीटीव्ही मध्ये पुन्हा हे चित्रीकरण जे आहे ते कसं होईल या संदर्भातली तपासणी जी आहे ती एनआयएने केली आणि काल जवळपास 2 तास हा संपूर्ण रेकॉर्डिंग केल्यानंतर आता ते सीसीटीव्ही फुटेज आणि हे सीसीटीव्ही फुटेज हे तपासलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यातून निष्कर्ष जो आहे तो समोर येईल. बिलकुल. प्रफुल्ल, थोडस थांबवते. आपले प्रतिनिधी अमेय चुंभळे सुद्धा आहेत आपल्या सोबत फोनलाईन वरती. अमेय, हे जे
रिक्रिएशन करण्यात आलं किंवा नाट्य रूपांतर काल करण्यात आलं, त्यामध्ये सचिन वाझेला त्या दिवशी नेमके काय कपडे घातले होते तसंच सगळं पुन्हा एकदा करण्यात आलं का? काय काय घडलं काल? हो श्वेता, काल जसं तू आता म्हणाली तसं त्यांनी आधी त्याला जे साधे कपडे होते त्यात त्याला चालायला लावलं, आणि त्याच्यानंतर त्या दिवशी त्याच्या अंगावर किंवा जी सी संशयित व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या अंगावर जे कपडे होते तसेच कपडे हे करायला लावले. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की हे जे क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन आहे तो आपल्याला वरवर जरी नुसता आपल्याला तपास वाटला तरी ती फॉरेन्सिक सायन्स जी आहे त्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. याचं मुख्य कारण असं आहे की ही जी केस आता पुढे कोर्टामध्ये उभी राहील त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स खूप मोठी भूमिका बजावणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे त्यांनी का करायला लावलं तर काल तो सी सी टी व्हीचा जो अँगल आहे सी सी टी व्ही ज्या ठिकाणी स्थित आहे त्या सी सी टी व्हीमध्येही कालचं फुटेज जे आहे ते कॅप्चर झालं असणार. ह्याच्या पुढे एनआयएकडे असे अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आहेत, अद्ययावत सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यावरून त्या सॉफ्टवेअरला हे कळू शकेल की त्या दिवशीची व्यक्ती आणि काल चाललेली व्यक्ती ही वाझेच आहे का. कारण कोर्टामध्ये जसं आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात आणि सॉफ्टवेअरने जर का हे सिद्ध केलं म्हणजे त्या दोन व्यक्तींची हाईट किंवा त्यांची रुंदी किंवा त्यांची चालण्याची स्टाईल चालण्याचा वेग हात हा किती पुढे येतो किती इंचानी पुढे येतो हे सगळं त्याच्यामध्ये मेजर होतं. आणि त्याच्यामुळे हे कालचं जे क्राईम सीनचं रिकन्स्ट्रक्शन आहे किंवा नाट्य रूपांतर आहे ते महत्त्वाचं होतं. आणि ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर काल सकाळी 10 ते 10:30 सुमारास सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे काही अधिकारी एनआयए कार्यालयात होते आणि हेच अधिकारी काल रात्री कारमायकल रोडवर होते. कारण हे जे नाट्य रूपांतर एनआयए ने जरी केलं असलं तरी ते फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या सुपरविजन खालीच झालेलं आहे. बिलकुल. आणि किती दिवस लागतील हे दोन्ही फुटेज, ते किती मिळती जुळती आहेत किंवा त्याच्यावरती अभ्यास करून हा रिपोर्ट कधीपर्यंत येऊ शकतो? हो, ही आता एक म्हणजे काही तास त्याला लागू शकतात. कारण कसं ह्याचं फ्रेम बाय फ्रेम अनालिसिस करावं लागतं. कारण कोर्टामध्ये जर का हे सिद्ध करायचं झालं की त्या रात्री चाललेली व्यक्ती ही वाझेच होती, म्हणजे कसं आहे आता की आपल्याकडे जे फुटेज आहे माध्यमांकडे जे फुटेज आहे त्यात कुठेही म्हणजे ते टोल नाक्याचं फुटेज असो किंवा कारमायकल रोडचं फुटेज असो त्यात कुठेही वाझेचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. सो आपण जर का हे गृहीत धरलं की वाझेचा चेहरा दिसणारं फुटेज एनआयएकडेही नाही असं आपण जर गृहित धरलं म्हणजे असेलही तर असं जर का आपण ते गृहित धरलं तर या फॉरेन्सिक ह्याच्यावरून ते सिद्ध करावं लागेल की चेहरा जरी दिसत नसला तरी ती व्यक्ती ज्या सी सी टी व्ही मधली आणि काल चाललेली व्यक्ती हा वाझेच आहे. आणि त्यासाठी हे जे क्राईम रिकन्स्ट्रक्शन आहे ते खूप गरजेचं होतं. जर का आपण बघितलं तर कालच्या फुटेजमध्ये पण तसाच त्या रस्त्यावर गाड्या पार्क आहेत आणि वेळही साधारण तीच आहे. कारण जे ते क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन करणारे जे एक्सपर्ट्स असतात त्यांना हे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की परिस्थिती शक्य तेवढी जी आहे ती सारखी ठेवायची असते. आणि आता ते हे दोन फुटेज सॉफ्टवेअरमध्ये टाकतील त्याचं फ्रेम बाय फ्रेम, म्हणजे आपल्याला माहिती आहे एका सेकंदामध्ये 24 फ्रेम जे आहे ते कॅप्चर होतात कॅमेरामध्ये, त्याचं फ्रेम बाय फ्रेम अनालिसिस होईल. त्याच्यावर जे आहे ते तज्ञ अभ्यास करतील आणि मग त्याचा फॉरेन्सिक जे आहे ते रिपोर्ट देईल. कारण आपल्याला एक ढोबळमानाने फॉरेन्सिकचा आपल्याला ओळख जास्त करून हे असतं की आपल्या हाताचे ठसे घेणं किंवा काही केमिकल हे वापरणं, पण हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक किंवा टेक्नॉलॉजिकल फॉरेन्सिक सायन्स आहे आणि जे खूप जास्त पुढे गेलंय. पण सामान्य माणसाला त्याच्याबद्दल जास्त ओळख नसते कारण त्याच्याबद्दल फारसं कधी लिहून येत नाही. बरोबर अमेय, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर एनआयच्या तपासातला हा एक भाग होता क्राईम रिक्रिएशन आणि एनआयनं त्या पद्धतीनं सगळं नाट्य रूपांतर काल केलेलं आहे. 25 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय काय घडलं होतं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय काय दिसलंय, तशी प्रत्येक कृती सचिन वाझेला काल रात्री कारमायकल रोडवरती करायला लावली. तर बुधवारी एनआयएनं वाझेची टोयोटा लँड क्रुझर प्राडो ही गाडी ताब्यात घेतली होती आणि कारमायकल रोडवर स्फोटकं ठेवण्याआधी त्या स्फोटकांची वाहतूक याच प्राडो गाडीमधून करण्यात आली होती असा संशय एनआयएला आहे. आणि ही स्फोटकं नागपूरमधून मुंबईमध्ये आणली होती हे आधी स्पष्ट झालंय. या गाडीचा सविस्तर फॉरेन्सिक तपास काल एनआयएनं केला. तर सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसनं कोर्टामध्ये केला. वाझे मनसुखच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा संशय एटीएसला आहे. वाझेचा ताबा मिळावा अशी एटीएसनं कोर्टामध्ये मागणी केली आणि न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांची माहिती तशी आहे
ती म्हणजे एटीएसची ठाणे कोर्टामध्ये मागणी करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती सूत्रांकडून जी काही माहिती लागली आहे त्यानुसार मनसुख किरेन यांच्या हत्येमध्ये वाझेचा सहभाग आहे. वाझेचा ताबा मिळण्यासाठी एटीएसनं कोर्टामध्ये मागणी केल्याची बातमी समोर येते, तशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर एटीएसच्या अहवालातले महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत त्यावरती सुधारपणे एक नजर टाकूयात. 25 फेब्रुवारीला वाझेकडे तपास अधिकार नसताना सुद्धा वाझे कारमायकल रोडवरती का गेला, त्यानंतर तपासासाठी मनसुख यांच्या कुटुंबियांनी वाझे विरोधात काही व्हिडिओ सुद्धा पुरवलेले. 4 आणि 5 मार्चला मनसुख आणि वाझे व्हॉट्सअप कॉलवरून संपर्कात आले होते. वाझे आणि मनसुख अनेकदा 5-स्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटलेले आहेत आणि 25 फेब्रुवारी नंतर दोघांचा संपर्क वाढलेला असल्याचे मुद्दे किंवा या गोष्टी एटीएसच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. पुण्याहून याच तपासासाठी फॉरेन्सिक टीम आली आणि या टीमनं वाझेच्या गाड्यांची तपासणी केली. एनआयए कार्यालयाजवळ ही तपासणी करण्यात आली. सीएफएसएल कडून हाताचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. मर्सिडीज गाडी आणि इनोव्हा सुरू करून चालवण्यात आली आणि तसंच तपासणी करताना चित्रीकरण देखील करण्यात आलं. एनआयएच्या कार्यालयाजवळ दोन्ही गाड्यांची तपासणी करण्यात आली. वाझेच्या ज्या गाड्या सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत, पुण्याहून आलेली जी फॉरेन्सिक टीम आहे या टीमनं वाझेच्या गाड्यांची तपासणी केली. एनआयएच्या कार्यालयाजवळ ही तपासणी झाली आणि या फॉरेन्सिक टीमकडून हाताचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. मर्सिडीज गाडी आणि इनोव्हा गाडी या दोन्ही गाड्या सुरू करून चालवून बघण्यात आल्या, तसंच तपासणी करताना चित्रीकरण देखील करण्यात आलं.